मी कोणाला तोंड दाखवायचं ऐकीचाच नाही राहिलोय. हे बघे बघ कुकी कुकी, हे संकट काय तुझ्या एकट्यावर आलेलं नाहीये. आपल्या सगळ्यांसाठीच हा काळ वाईट आहे. सगळे मिळून काहीतरी मार्ग काढू कुकी. काय करणार आपण, आपल्या घरात कार्य आहे, लग्नाच्या पत्रिका वाटून झाल्यात आणि 2 दिवसात मला अटक होईल अशी बातमी पसरेल. लोक येतील का लग्नाला? नाही नाही, लोकांचं जाऊ दे. कौशिकदा त्यांची मुलगी या घरात देतील? कास, अरे डॉक्टर कौशिकाने आपली इतकीच पारख केली असं वाटतं तुला? नाही नाही माई, मुद्दा तो नाहीच आहे. मी निर्दोष आहे हे कौशिकदांना एखाद वेळेस पटेल, पण आपली व्याही म्हणून लोकांना तोंड दाखवणं त्यांना खूप अवघड जाईल. आणि मी बँकेत अफरातफर नाही केली आहे, मी निर्दोष आहे, आपण किती लोकांना सांगणार आहोत? अरे असं जगण्यापेक्षा ना मी जीव देतो. काय बोलतोय लोक? काही बोलतोस का रे? आमचा तरी विचार कर, किंवा या प्राचीचा तरी विचार कर, बघ ना काही बोलतोय. भाऊजी हे बघा, स्वतःला संपवून प्रश्न संपत नाही. तुम्ही तुमच्या जीवाचं बरं वाईट करून त्या खऱ्या गुन्हेगाराला मोकाट सोडणार आहात का? अरे असा अभद्र विचार तुझ्या मनात आलाच कसा रे विकास? ऐकू, मी काय म्हणते, आपण आपण उगाच इथे चर्चा का करतोय? त्यापेक्षा शशांक म्हणतोय तसं पैसे कसे गोळा करायचे याचा विचार करूया ना. अभिताई ते शक्य नाहीये, हे आपल्या लक्षात आलंय ना. तुकी इच्छा असते तिथे मार्गही सापडतो. आपल्या सगळ्यांचं सेव्हिंग एकत्र करू, मित्रांना विचारू, कंपनीमध्ये लोन साठी अप्लाय करू. अगदी बरोबर, माझे दागिने गहाण ठेवून काही पैसे मिळतील माई? हो, मी हिमाचे दागिने गहाण ठेव, तर विकून टाकूया सगळं ते. आमच्या सगळ्यांचेच दागिने घ्या तुम्ही, नक्कीच मोठी रक्कम जमा होईल. हो नाही नको, ते तुमचं स्त्रीधन आहे, ते नको प्लीज. तुमच्यापेक्षा ते दागिने मोलाचे आहेत का? सुमीचे सुद्धा दागिने घ्या, त्यात काही हरकत नाहीये. हो निखिल प्लीज. अरे मला लाजवू नकोस, तुमचं आत्ताच लग्न झालंय. मी सुमी नवीन नवरी आहे रे, तिच्या अंगावरचं सोनं उतरवायचं मला पाप लागेल. असं का बोलतोयस? मी लहान असल्यापासून तू किती प्रेम केलंस माझ्यावर, माझे किती लाड केले, माझे सगळे हट्ट पुरवलेस, मी काय परकी आहे का? आणि माझ्या म्युझिक अल्बमसाठी मी थोडे पैसे बाजूला ठेवलेत, तेही होतील, हळूहळू पैसे उभे राहतील. विठूदा तेवढा वेळ नाहीये आपल्याकडे, 2 दिवसात पैसे जमा करायचे. शक्य नाहीये, मला अटक होणारच. सारखं सारखं तेच काय बोलतेस? आपण सगळे करतोय ना प्रयत्न, नाही होऊ देणार तुला अटक. ठरल्याप्रमाणे ना आपण 2 दिवसात जमतील तेवढे सगळे पैसे उभे करूया, आणि खरा गुन्हेगार पकडला जाईपर्यंत आपण कुकीच्या बँकेच्या लॉकर मध्येच ठेवू सगळे पैसे. हा आणि मी तुझ्या बँकेत येतो मॅनेजरना भेटायला, त्यांच्याकडून आपण थोडी मुदत मागून घेऊया ना. नाही बाबा ते तर होतच राहील, पण आता त्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण पोलिसात जाऊया आणि तक्रार दाखल करूया. आता काय खरा गुन्हेगार फरार व्हायचा? पोलिसांच्या नजरेत खरा गुन्हेगार मीच आहे. निदान इन्क्वायरीसाठी ते मला कस्टडीमध्ये घेतीलच. हे बघ, तुझ्या मॅनेजरने विनंती केली आणि बाकीच्या स्टाफने तुझ्या वतीने साक्ष दिली, तर अटक न होता तुझी चौकशी होईल का? कुठल्या तरी वकिलाला विचारायला हवं. आणि बाबा मी मिस्टर कौशिकांना सांगा फोन करून की हे लग्न कॅन्सल होत आहे म्हणून. नाही नको. आता तुझं काय आणि मध्येच कॅन्सल कशाला करायला हवं? फार फार तर थोडं पुढे ढकलू असं सांगूया त्यांना. कशाला? ते कशाला म्हणजे, हे बघ त्यांना हा जो काही घडलाय तो प्रकार सांगितला ना तर ते नक्की समजून घेतील, आणि आपण त्यांना फक्त काय संकट आलंय ते सांगणार आहोत. त्यांच्याकडून कुठल्या मदतीची अपेक्षा नाहीये आपल्याला. नाही नको जाई, त्यापेक्षा हा लग्नासाठी जो पैसा ठेवलाय ना आपण तो ह्या कुकीच्या प्रकरणात वापरूया. नकोच. शाळांकरे माझ्या चुकीची शिक्षा तुला का भेटा? अरे कुकी, तू संकटात असताना मी लग्नाला उभा राहीन का?
आणि आता दादा असते ना इथे, तर ते सुद्धा हेच म्हणाले असते की फोन करून कळवून टाका की हे लग्न होणार नाही म्हणून. मला शशांकचं म्हणणं पटतंय. मी कौशिकांना फोन करतो. हा विठू दादा, बोला. आज कशी काय आठवण झाली? कौशिक, मी माझ्या मनावर दगड ठेवून हा निर्णय घेतोय, पण माझा नाईलाज आहे. नाही, मी समजलो नाही, काय झालं? हे बघा, हे लग्न आम्ही आमच्याकडून रद्द करत आहोत. रद्द? यू मीन टू से कॅन्सल? हो का? नाही, आमच्याकडून काही चूक झाली आहे का? नाही, तसं काही नाही, पण आमच्या घरात थोडी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे, आणि अशा परिस्थितीत एका मुलीला घरात सून म्हणून आणणं आम्हाला प्रशस्त वाटत नाही. मला नक्की सांगाल का काय झालंय ते? शशांकने लग्नाला नकार दिलाय का? नाही, तसं नाही आहे. शशांकचा याच्याशी काही संबंध नाही आहे. मग बघा कौशिक, मी जास्त काही तुम्हाला सांगू शकत नाही, माझी आता मनस्थिती नाही आहे. हा म्हणजे या परिस्थितीतून आम्ही बाहेर पडलो तर या लग्नाचा परत विचार होऊ शकतो, पण आता दिलेल्या नकारासाठी मला माफ करा. मी ठेवतो. मला पोलीस कंप्लेंट करावीच लागेल. तू पैसे घेतले असं मला म्हणायचं नाहीये, पण पोलिसात तक्रार करावीच लागेल. सर, ही गोष्ट बाहेर कळली तर माझी काय इज्जत राहील सर? खरा चोर सापडेपर्यंत संशय पोलिसांचा तुमच्यावरच राहील. 2 दिवस बँका बंद आहेत, त्या 2 दिवसामध्ये काहीतरी तुम्हाला बंदोबस्त करावा लागेल. म्हणजे नेमकं काय करायचं आहे? मला काही समजलं नाही सर. म्हणजे 57 लाख रुपये 2 दिवसात तुम्हाला अरेंज करायचे आहेत कानिटकर. नको काळजी करूस, होईल सगळं व्यवस्थित. आमचे व्हिडिओ कधीही कुठेही आणि किती वेळाही बघू शकता, पण त्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.